सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 3 युवकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण तयार सोशल मीडियावर अपलोड केल्याने खळबळ उडाली आहे. 3 युवकांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले होते, त्या व्हॉट्सअप स्टेटसवरून दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने स्टेटस ठेवलेल्या 3ही युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाणीची घटना कडबगाव तालुका अक्कलकोट येथे 10 जून 2023 रोजी घडली होती. कडबगाव येथे मारहाण करून 3ही युवकांना अक्कलकोट शहरात आणून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही वेदनादायक व्हिडिओ वाऱ्यासारखे सोशल मीडियावर पसरले. हे व्हिडिओ पाहून अक्कलकोट तालुक्यातील सर्व समाजाच्या नेत्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. दिनांक 10/7/23 रोजी साधारण दुपारची वेळ 2:15 सुमारास अक्कलकोट शहरामध्ये कमलाबाई चौकात काही लोक मुलास मारहाण करत आहेत असा एक पोलिसांना कॉल प्राप्त झाला. त्यामुळे तात्काळ आमचे डीबीचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी रवाना झाले. तर त्याचे काही लोक मुलास मारहाण करत होते. तात्काळ आमच्या डीबीचे अधिकारी आणि अंमलदार यांनी त्या मारहाण करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं, त्या मुलास ताब्यात घेतलं. पोलिसांना आणल्यानंतर चौकशीत असं लक्षात आलं की त्या मुलाने काही आक्षेपास स्टेटस ठेवले होते, या कारणावरून ते लोक त्याला मारहाण करत होते. त्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्या मारहाण करणाऱ्या लोकांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केलेली आहे. या संदर्भात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. आता सध्या अक्कलकोट शहरामध्ये संपूर्ण शांतता आहे.